सिटी चॅनल बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत. जागतिक आरोग्य संघटना WHO यांच्या निर्देशानुसार कोरोना व्हायरसचा प्रसार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी धुळे यांच्या आदेशानुसार धुळे तालुक्यातील नवळनगर येथील श्री कुलस्वामिनी धनदाई मातेचा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. सदर यात्रा उत्सव दिनांक 27 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान साजरा करण्यात येणार होता असे ग्रामस्थांनी सांगितले. याविषयी सविस्तर माहिती देताना धनदाई माता देवस्थानच्या वतीने माजी मंत्री विजय नवल पाटील आणि युवा नेते अनिकेत पाटील यांनी सांगितले की जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कोरोना व्हायरसचा संभाव्य प्रसार टाळण्यासाठी शासनाने गर्दीतील कार्यक्रमावर निर्बंध लादले आहेत. त्या अनुषंगाने धुळे तालुक्यातील नवळनगर येथे श्री कुलस्वामिनी धनदाई मातेचा दिनांक 27 मार्च 1 एप्रिल या दरम्यान यात्रा उत्सव साजरा करण्यात येणार होता, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे. या यात्रा उत्सवाला दरवर्षी उत्तर महाराष्ट्रातून दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. यावेळी मात्र भाविकांच्या आरोग्याच्या विषयी काळजी वाटते म्हणून यात्रा उत्सव रद्द केला आहे असे नवलनगर ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी राजेंद्र पाटील, चंद्रकांत देसले, रवींद्र पाटील, प्रवीण पाटील, विश्वास पाटील, संतोष पाटील, अण्णा गोपाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सालाबादाप्रमाणे नवलनगर यात्रा उत्सव धनदाई देवी ही यात्रा दरवर्षीची भरते, पण जगाभरामध्ये जो कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या अनुषंगाने कलेक्टर आणि प्रत्येक गावोगावी शहरांमध्ये पत्रकं काढलेले आहेत की बा दरवर्षीप्रमाणे जे काही यात्रा आहेत 31 मार्चपर्यंत सर्व बंद ठेवाव्यात, विशेष म्हणजे गर्दी टाळावी. त्या अनुषंगाने आम्ही आमच्या नवलनगर गावी दरवर्षी 50,000 ते 1,00,000 लोक ह्या यात्रेला येतात, पण लोकांना हा कोरोना व्हायरस संभाव्य जो धोका जगात जो वाढत चाललेला आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये येऊ शकतो. महाराष्ट्रात तर आलेलाच आहे, तर आपल्या जिल्ह्यात गावातही येऊ शकतो, पण तो येऊ नये ह्या प्रादुर्भावाने आम्ही ह्यावर्षी यात्रा बंद ठेवलेली आहे. तर सर्व परिसरातले भाविकांनी याची नोंद गांभीर्याने घ्यावी आणि गर्दीचे ठिकाणी जे काही आहेत आपल्या गावोगावी जास्त लोकांनी गर्दीही करू नये, मंदिरातही जाऊ नये, सध्या ह्या गोष्टीची नोंद घ्यावी. नवलनगर धनदाई देवी ट्रस्ट यांचे जे संस्थापक आहेत नानासाहेब विजय नवल पाटील आणि आमच्या आधारस्तंभ बाळासाहेब अनिकेत पाटील यांच्या वतीनेही सर्व भाविकांना एक सूचना करू इच्छितो की ह्यावर्षी जे काही यात्रा रद्द झालेली आहे, भाविकांचा हिरमोड झालेला आहे, पण प्रत्येकाच्या लोकांच्या जीवाशी हा जो कोरोना व्हायरस आलेला आहे याच्यावर अजून जगामध्ये काही लस वगैरे आलेली नाही, त्या अनुषंगाने ह्या ट्रस्टच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि ह्यावर्षी या यात्रा रद्द आहे आणि कलेक्टरनेच आदेश दिल्यामुळे आपण ह्या गोष्टीची गांभीर्याने नोंद घ्यावी. तरी आजपासून धनदाई देवीचे जे काही मंदिर आहे हे सर्व भाविकांसाठी बंद राहील. 31 मार्च नंतर कलेक्टरांचे पुढील जे काही आदेश येतील त्या अनुषंगाने सर्वांसाठी खुले केले जाईल, तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी. कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगात झपाट्याने होत आहे, त्याचा परिणाम जनसामान्यांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या अनुषंगाने ट्रक चालक आणि मालकांवर देखील याचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्व व्यवहार बंद झाल्यामुळे ट्रक चालकांवरील बँकांचे हप्ते भरण्यासाठी 3 ते 4 महिन्यांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी ट्रक चालक मालक संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. याविषयी सविस्तर माहिती देताना धुळे जिल्हा ट्रक चालक मालक असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले की सध्या जगभरात कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत आहे, त्याचा परिणाम सर्व दूर पाहायला मिळत आहे. सर्व व्यवहार अघोषित बंद करण्यात आले आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने ट्रक व्यवसायांवर देखील खूप मोठा परिणाम झाला आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ट्रक असोसिएशनचे जवळपास 15 ते 20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. येणाऱ्या काळात ट्रक चालकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाला आमची विनंती आहे की बँकांचे कर्जाचे जे हप्ते आहेत त्यांना 3 ते 4 महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, जेणेकरून आम्ही आमच्या पूर्वपदावर येऊ अशी मागणी यावेळी करण्यात आली. राघवन, उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर असोसिएशन महासमिती संघटना धुळे, आम्ही तुमच्या माध्यमातून करोना जे व्हायरस जे व्हायरल झालेला आहे किंवा जे आजार झालेला आहे पूर्ण भारतात पूर्ण देशात त्याचा दुष्परिणाम काय होतो आमच्या व्यवसायांवर ती माहिती आम्हाला सांगू इच्छित वाटते. करोनामुळे आमच्या वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेला आहे आणि धुळे हा महामार्ग 3 राज्याला जोडलेला आहे आणि धुळ्यामध्ये आमचा मुख्य व्यवसाय म्हणजे
ट्रक वाहतूक आणि वाहतूक करणे, त्याच्यावर चालणारे ड्रायव्हर चालक मालक सगळे लोक. तर आम्हाला महिना दीड महिन्यापासून सुरुवात जी झाली कोरोनाची, जे शासनाने जे आम्हाला आदेश देत गेले, माहिती देत गेले सतर्क राहण्यासाठी, व्यवसाय करण्याच्या बाबतीत त्याच्यापासून लांब राहण्यापासून सगळं आम्ही करत गेलेलो आहे. पण आम्हाला आता या पंधरा ते वीस दिवस असं आम्हाला जाणवत आहे की आमच्या परिसरमध्ये जे वाहतूक करणारे जो माल आहे, मालचं उपलब्धी होत नाही आहे. कारण आमच्या अवतीभोवती असलेले MIDC त्याच्यातून जाणारा माल, येणारा माल तो शासनाने इम्पोर्ट एक्सपोर्ट बंद केल्यामुळे आमच्या गाड्याचा माल मिळत नाही आहे आणि त्या एकानं आमचा व्यवसाय फार मोठा संकट आलेला आहे. शासनाला आम्ही हे सांगू इच्छितो की घरून काम करा, हे जे आदेश झालेले ते आम्हालाही मान्य आहे. आम्ही थोड्या दिवसानंतर आम्हालाही घरी बसावं लागेल, पण घरून काम करणं आमच्या वाहतुकीला किंवा ते चालणार नाही. कारण घरून काम करणं म्हणजे आमच्या आता उद्या जर आदेश असा आदेश झाला, घराबाहेर कोणी निघू नका आणि तुम्ही आदेश देताय शासनामार्फत की घराबाहेर निघू नका, त्याचा असर असाही होऊ शकतो आमच्या व्यवसायाला की आम्हाला जे काम करणारे लोक आहेत, जे गाडी चालवणारे लोक आहेत, ते पण उद्या गाड्या उभ्या करतील. तर शासनाला ही नम्र विनंती मला सांगू इच्छितो की आम्हाला जे आमचे जे हप्ते वगैरे आहेत गाड्यांना, जे हप्ते ज्या काही गोष्टी आम्हाला फायनान्स म्हणजे बँकांना किंवा हप्ता भरावा लागतोय, त्याच्या आम्हाला 3 ते 4 महिने सूट मिळावी म्हणजे हप्ते माफ नाही म्हणतोय, ते हप्ते पुढे ढकलण्यात यावं, ते जेणेकरून आम्हाला ते हप्ते भरता येईल, त्याच्यावर कुठला व्याज किंवा दंड न आकारता असा काहीतरी अर्थमंत्र्यांनी आदेश काढावा आणि जेणेकरून आमच्या गाडी मालकांना मोठा दिलासा मिळेल आणि जास्तीत जास्त आम्ही पण याचा कोरोना व्हायरसचा जे चाललेला आहे, जास्तीत जास्त आम्ही लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. ड्रायव्हर लोकांना मी सांगतोय की असं करा तसं करा, पण शेवटी पैशा पुढे आणि पोटासाठी आमचा धंदा कमी झालेला आहे, म्हणजे जवळजवळ 50 ते 60% धंदा आमचा खाली आलेला आहे. त्याच्यामुळे आमचा उपासमारीची वेळ येऊ नये असं म्हणून शासनाने पण आमच्या व्यवसायामध्ये लक्ष द्यावं. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दोंड्याच्यात संपन्न झाला आदर्श विवाह सोहळा, मास्क लावून करण्यात आले सर्व विधी. सिटी न्यूज चॅनलच्या बातमीमुळे महानगरपालिका प्रशासनाला आली जाग. ट्री गार्ड खरेदीतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे देण्यात आले थर्ड पार्टी इन्स्पेक्शनचे आदेश. शिरपूरमधील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी अनिल गोटे यांनी दिली शिरपूरला भेट. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवनगर येथील श्रीधरदाई मातेचा यात्रा उत्सव करण्यात आला रद्द. आणि कोरोना व्हायरसमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने ट्रक चालकांनी बँकेचे हप्ते भरण्यासाठी मागितली मुदतवाढ. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.